प्रवीण दरेकरांसंदर्भातली प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे। आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन हा फेटाळण्यात आलेला आहे। प्रवीण दरेकरांना हा मोठा धक्का मानला जातोय। दरेकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, काय अधिक अपडेट्स? करुणा, नक्कीच। प्रवीण दरेकर यांचं बोगस मजूर म्हणून जे प्रकरण होतं ते आता आज कोर्टा सुनावणीसाठी आलं होतं आणि कोर्टाने अटकपूर्व जामीन हा फेटाळलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात काल जवळपास अर्धा ते पाऊण तास यावर युक्तिवाद झाला होता। त्यावेळी प्रवीण दरेकर यांनी त्यांची बाजू मांडली होती की कशा पद्धतीने ते मजूर आहेत। 1997 हे संपूर्ण प्रकरण होतं, त्यानंतर गुन्हा दाखल केला होता, ती समरी देखील पोलिसांनी फाईल केलेली होती। तर दुसरीकडे सरकारकडनं देखील प्रवीण दरेकर हे कसे मजूर नाही आहेत आणि कशा प्रकारे त्यांनी या संपूर्ण यंत्रणेला फसवलेला आहे हा युक्तिवाद झाला होता आणि त्यानंतर हा निर्णय राखून ठेवला होता। आज तो निर्णय आलेला आहे आणि प्रवीण दरेकर यांचा जामीन जो अटकपूर्व जामीन आहे तो फेटाळण्यात आलेला आहे। MRA पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामुळे आता नेमकं प्रवीण दरेकर चौकशीला हजर राहतात का आणि पोलीस काय ऍक्शन घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। अगदी सूरज, या संदर्भातली माहिती तुझ्याकडून घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।